नाखवा सीताराम भगत सांस्कृतिक उत्सव मंडळ आयोजित आणि सोनकार ज्येष्ठ नागरिक सेवा समिती संयोजित स्पोर्ट्स फेस्टिवल दोन हजार तेवीसची या कार्यक्रमाची साठी उपस्थित संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी सर्व खेल निरीक्षक खेल समन्वयक खेळासाठी साधन व साहित्य उपलब्ध करून करणारे कार्यकर्ते स्पर्धक बंधू आणि भगिनीनो आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे मादी विरोधी नेते दशरथ भगत नगरसेविका वैजयंती भगत नानांबद्दल बोलायचं झालं तर मी नाईंटी सेवनपासून नानांसोबत काम करतो आहे आणि काम करत असताना नानांनी सांगितलेलं आहे मला नाही नाही बोलायचं म्हणून काही काम असू द्या कुठलं आंदोलन करायचं आहे कुठलं कार्य करायचं आहे मी सांगन ते करायचं आणि काम करत असताना आम्ही विचार करायचो काही सक्सेस होईल की नाही होईल पण आम्हाला आम्ही जे नाना क सांगत गेले सूचना देत गेले ते आम्ही करत गेलो आणि सुरुवातीला आम्हाला काम करत असताना खूप कंटाळला यायचा कारण की नानांचं खूप लॉंगकट सगळं कार्यक्रम असतो आणि तो काम करत असताना जेव्हा तो सक्सेस होतो तेव्हा त्या तो समाधान भेटतो त्यांना आमचा पूर्ण थकवा निघून जातो आणि ना नानांनी जे कार्य केले त्या बाबतीत बोलायचं झालं तर जे काही कार्य केले आपण ते सक्सेस करून दाखवलेलं आणि माझ्यासारखा कार्यकर्ता नाईन्टी सेवनपासून त्यांच्यामागे आणि त्यांच्या संपर्कात आहे आणि काम करत आहे आणि तो घडत आहे तो कार्यकर्ता तो राजकीय आणि सामाजिक कार्यात घडत आहे आणि माझ्यासोबत अजूनही काही कार्यकर्ते ते तयार होत आहेत त्यामुळं नानाने जे तयार केलेले कार्यकर्ते आहेत आणि यावर्षी जो सोनकार फेस्टिवल झाला आपला सोनकार फेस्टिवल हा दोन हजार आपलं पाचवं वर्ष आहे आणि याच्यात दोन हजार लोकांनी सहभाग घेतलेला आहे जे स्पर्धेचे ब संख्या आहे जे स्पर्धक आहेत ते दोन हजार लोक आहेत आणि ते सहभाग घेतले पण त्यासाठी अनेक हातांनी ते, ते कार्य हा अनेक हात लागलेले आहेत संयोजन समितीत चौदा निरीक्षक पंधरा खेल समन्वयक एकतीस इच्छापूर्ती स्पोर्ट क्लबमधील समन्वयक दोनशे स्पर्धक दोन हजार म्हणजे गेल्या वर्षी आपले हजार होते यावर्षी दोन हजार स्पर्धकांनी भाग घेतलेला आहे त्यामुळे त्यांचे खूप आभार स्पर्धकांचे मैदानावरील प्रेक्षक तीन हजार फिजिकल आणि डिजिटल असे प्रे प्रेम प्रेमी प्रेक्षक पंधरा हजार असे एकूण वीस हजार नागरिकांनी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे तुम्हाला माहिती असेल सोनकार आपल्या सरकारी सरकारच्या मॅपमध्ये या हा एरिया सोनकार गाव म्हणून याची नोंद आहे हे आपल्याला माहिती आहे की नाही हा गाव म्हणून याची नोंद आहे आणि नोंद करा नोंद झालेली गाव म्हणून नोंद असल्यामुळे आपल्याला माहिती असेल आपल्या प्रत्येक गावामध्ये जत्रा होते होते की नाही आपल्या आपल्या प्रत्येक प्रत्येकाच्या गावामध्ये जत्रा होते आणि हा गाव असल्यामुळे नानांना संकल्पना आली की खेळाच्या माध्यमातून आपण इथं फेस्टिवल ठेवू जत्रा ठेवू म्हणून आणि हा फेस्टिवल आपण त्या गाव गाव गावाची जत्रा आपण याच्यासाठी करतो का ते देवीची पूजा होते दे आणि त्या त्या भूभागाचा रक्षण के दा हो केला जातो आणि त्यासाठी ती द वर्षांना एकदा पूजा जत्रा होते आणि त्यासाठी आपण हे फेस्टिवल आपण त्या माध्यमातून केलं पाहिजे आणि करतोय आणि दुसरं आपण स्पोर्ट्स करतो यामागचा नानांचा उद्देश आहे का इथं हेल्थ आणि एकता आपली राहावी यासाठी आपण हा खेळ आणि फेस्टिवल करतो आहे आणि आपण एकत्र आलो कारण की आपण फ्लॅटमध्ये राहतो आहे आजूबाजूला आपल्या बाजूच्या फ्लॅटमध्ये कोण राहते आपल्याला माहिती नाही त्यामुळं कुठली अडचण झाली तर कुठं जायचं समजत नाही पण आपण या स्पोर्ट्स फेस्टिवलच्या माध्यमातून आपण एकत्र येतो आहे आणि हे सगळं कार्य करतो आहे आणि कोणाला अडचण आली तर आपण एकत्र आलं पाहिजे यासाठी आपण सगळे फेस्टिवल करतो आहे कारण की ही चलवलं आहे नानांचं म्हणे ही चलवलं आहे हे चलवलं याच्यासाठी आहे आपण एकत्र आलो पाहिजे ऐकतेसाठी केलं पाहिजे जास्त काय बोलत नाही गेल आता हा चौथा वर्ष आहे आणि पाचव्या वर्षी अजून आपण काय सुधारणा करू शकतो यासाठी आपण नानांना विनंती करतो आपल्या समोर आपले समितीला विनंती करतो कारण की स्पोर्ट्स फेस्टिवल बोलला तर आपण एवढे स्पोर्ट्स आपण करतो हा एवढा गुंता झालेला असतो आपण कसा का काम करायचा कसा प्रोग्राम करायचा पण यावेळेस नानांनी जेवढं डिजिटल करून एवढा गुंता एक झटक्यात सोडवलेला आहे म्हणजे दोन मिनटंसुद्धा लागले ना कुठं आम्हाला बघायला लागलं नाही आणि हा फेस्टिवल एकदम सुरळीत पार पाडला आणि जेवढं अजून पु पाच वर्ष पुढच्या सहाव्या वर्षे आपण चाललो आहे आणि सहा वर्ष आपण अजून कसं सुरळीत करता येल याच्यासाठी आपण प्रयत्न करू अजून एक नाना आपल्याला विनंती आहे ज्या टी शर्ट आहेत मला वाटतं आपले जेवढे स समिती आहे आणि सगळे प्लेयर लोकांना जेवढे प्लेअर भाग घेतात त्यांना कशा टी शर्ट दिल्या जातील यासाठी तुम्ही विचार करा आणि इथंच बोलून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत